नमस्कार, मी टेको आता अविनाश जोशी सहयोगकार खबरो विस्तारात. फ्लायओव्हरचे काम बंद पडिल्ल्यान चिंबलाचे जंक्शन डेथ ट्रॅप. थंय स्पीड ब्रेकर घाली मेरेन ॲक्सिडंटात सोपिल्ल्या बापायची बॉडी घेवचे ना म्हूण दोगा पुतांची शिटकावणी. राती त्या जंक्शनार 72 वर्सांचो वेंकटेश कालापूरकार गेलो. बिरेस्तारा उपजिल्लोधिकारी आणि PWD इन्स्पेक्शन केले. आमदारूय आशिल्लो. लोक फ्लायओव्हर आणि स्पीड ब्रेकर मागता. चिंबलाच्या देवणेवेले हे हायवे जंक्शन मरणाचो सापळो झाला. फ्लायओव्हराचे काम बंद उडयल्ल्यान थंय डेथ ट्रॅप झाला. जंक्शन रून केले, सिग्नल घाली तरी ॲक्सिडंट आणि मरणा थांबनात. राती ट्रकान 72 वर्सांच्या जाणटेल्याक सोपयलो. लोक चाळवलो. राती तणाव. प्रकरण निस्तारून दुसऱ्या दिसा चिंबला जंक्शनाची उपजिल्लोधिकाऱ्यान PWD टिमीक घेवन पळवणी केली. तांकां सांगला कलेक्टरान की ऑलरेडी साइनबोर्ड घाला, एडिक लाईट घाला, पण हे प्रशासन निदलेले. म्हणजे प्रत्येकदा त्यांना किती जर सांगपाक झालं ऐकल्या कोणाक तरी मारून उडवचा पडटलो हांगासर. त्याच्यानंतर प्रशासन जागे जाता. 3 वर्सांनी स्टार्टिंग फ्रॉम झिरो. हेने पण सांगला ते सारखे. हिंगा आधी खूप ऍक्सिडेंट झाले आणि खूपशे लोक रस्त्यावर येले. इन्शुरन्सात त्याला 10 पाट दिली म्हणले न्हू. आणि हे पाट पण त्याने आपला इन्शुरन्स दिला. हे तो ते करी ना न्हू जाल्यार आम्ही ॲक्शन घेऊपी. आम्ही असे घरात न्हिदली न्हू. तिने असे करपाक जाय. 2 महिन्यात कंप्लीट करूकच जाय. आता हे डिपार्टमेंटाक खबर आहे आम्ही कित्याक खाती. सगळे क्लिअर आहात. आता इतकी वर्षा कित्याक करू नये त्यांनी सांगू जाय न्हू. आता त्यांनी सांगला किती ह्या 2 महिन्या भीतर चालू करता म्हणून. आता माकाय पोहोक जाय ते कितल्या फास्ट करता पहिले. आता आम्ही तिकडे फॉलोअप करीत असतो. स्पीड ब्रेकर घाली मेरेन ॲक्सिडेंटात सोपिल्ल्या बापायची कूड घेवंक पूत तयार ना. चडो जो परे हे जे आसा पळय ते स्पीड ब्रेकरांचे किंवा जे फ्लायओव्हराचे जे इन्शुरन्स आसा ते आमकां सांगलेले आसले की 7-8 वर्सां फाटी घेऊन जातलो. जो परे आमकां इन्शुरन्स मेळना तो परे आमी आमच्या बापायची जी बॉडी आसा ती घेवपाची ना. तुम्ही एक तर रंबल जावं स्पीड ब्रेकर घाला, मागीर आमी फुडले आमच्या स्टेप घेता. कित्याक आमकांय बॉडी पळय आमकांय हाडून दळोवंक जाय. आमच्या घरान आमकां 12 बीन करूंक जाय. आमकां कितें डेली वचून हॉस्पिटला फुडल्यान वचपाचें ना. केन्ना डेली घेवन येतले काय म्हणून. सो ते आमी इवन प्रमोद सावंत इतकेंच मागता की कितें आहा तें बेगीन. आणि हे फॅमिलीचे फर्म डिसिजन असा. बॉडी जोपर्यंत काम सुरू जायना जोपर्यंत स्पीड ब्रेकर घालना तोपर्यंत हातात घेऊचे ना. अँड पीपल ऑफ सांताक्रूज, पीपल ऑफ चिंबेल, इफ रिक्वायर्ड विल कम बॅक ऑन हायवे. प्रुडंटा खातीर साहिल मांद्रेकर. वेळी गोयच्या भाटात बिबटो रातचो उकत्या भायर पडलो. बिबटो खोल भायर पडला म्हणून राती सुमार 9 वरांचेर मोबाईल स्कॉड मडगाव रेंजीक फोन आयलो. उपरांत राना खात्यान टिमीक बिबट्याक भायतल्यान काढूंक रेस्क्यू मिशनाचेर धाडली. ताका काडटा म्हळ्यार 11:30 जाली. राती सुमार 2:00 ताका आशिल्लो तसो रानांत सोडलो. तिळारीचो कालवो गेला धरण ते गोंयचे बॉर्डरी मेरेन. हो कालवो उदकाचे लेवल वाडले काय पाजरता. गोंय आणि महाराष्ट्र मिळून तो जाग्यार घालूंक सोदता. खर्च अदमास 250 कोटी. 75% खर्च गोंयचो. आमठाणे धरण आणि साळ न्हंयचे इन्स्पेक्शन करूंक गेल्ले कडेन WRD मंत्री सुभाष शिरोडकार उलयलो. साळांतले उदक आडोवन वापरपाचो प्लान. 7-8 दिसांक जे फ्लडींग पॉयंट्स आसात पळय ज्या जाग्यार फ्लड जाता अशे काही पॉयंट्स पळयले. उदाहरणार्थ म्हजी कॉन्स्टिट्युएंसी निरंकाल गांव आसा. त्या गांवांत तशें फ्लडींग जाता. थंय ल्हानसो नाला आसा आनी तातूंत फ्लडींग जाता. त्या प्रमाणे आज हांगसर आयिल्लो आसा साळ नदीचे संबंदी पळोवपाक. हांगा पळयलें जर जायत जाल्यार बाकीची वेवस्था बरी आसा पूण फ्लडींग जें आसा पळय त्या संबंदी आमी काळजी घेवपाक जाय. हांगा पयलो खूब भराव पडिल्लो आसा न्हंयक भितर. तो भराव काडपाक जाय आनी त्या बरोबर गांवांत जी हे येता कितें येता बुट्टी येता किंवा फ्लडींग जाता ते नाला जे भितर गांवांतल्यान गेल्यात पळय न्ही ते सुद्दां सारके डिसेंडींग करून आमी सारके रेगुलरली ते निवळ मेनटेन करपाक जाय. साळ न्हंयचें उदक खंय दर्यांत चल्लें. 50-100 कोटी मोडून न्हंयचें उदक शिपणावळ आनी पिवंक वापरपाचो विचार चल्ला. तिळारी डॅम आसा त्या डॅमा कडल्यान आमचे गोवा बॉर्डर पर्यंत जे आसा पळय तो कॅनल कितले वर्सां बांदिल्लो आनी इट इज राउंड द क्लॉक. म्हणजे त्या कॅनलाक केन्नाच विश्रांती म्हणटी ती ना. 365 दीस फाटले इतके वर्सां त्या कॅनलांतल्यान उदक येत आसा. त्यामुळे हो कॅनल जो आसा आनी खंयचोय कॅनल ताका एक थोडोसो लायफ स्पॅन आसता. 20-25 वर्सां लायफ स्पॅन आसता. आनी त्यामुळे हो कॅनल वीक जाल्लो आसा आनी त्यामुळे उदक मातशें मायज आयलें की तो कॅनल ब्रीज जाता. ब्रीज मागीर तुट्टा. तुटलो की मागीर आमकां उदक पिवपाचें उदक ना आनी इरिगेशनाक उदक नासता. आनी म्हणून मागीर आमी महाराष्ट्र गोवर्मेंटच्या सरकार आसा तांचे कडेन उलयले. तांणी म्हटलें की आमी परत सगळो कॅनल जो आसा पळय तो रिपेर करूंक पळयतात किंवां चडकून रिपेर करूंक पळयता अशें. आनी ताजें बजेट ताणी जें वर्कआउट केलां पळय न्ही इट कम्स टू अबावट 250 करोड्स अशें ताणें सद्याक आयचे कडेन सांगिल्लें आसा. मुखारलेक 2 वर्सां तें वाडूंक शकता.
आणि ते काम ते करतले आम्ही करचे ना, बट वी हॅव टू कॉन्ट्रिब्यूट अबाउट 75%, कारण तिळारेचे 75% उदक आमकां आसा, 25% महाराष्ट्र आसा, तर त्यामुळे आम्ही 75% खर्च जो आसा आम्ही करचो पडटलो, तर हो खर्च जो आसा पळय हो फेज वायज मॅनर करचो अशे आमचे विचार आसात, आणि ते आम्ही महाराष्ट्र मिनिस्टर त्यांच्या कडेन उलोवन मागीर फायनलायज करून पळयतात. स्टुडंटा खातीर सिद्धार्थ कांबळी. वाजे शिरोड्या वेगस रेसिडेंसीत चोरी, चोरांनी कोण ना ते पळोवन दिसा उजवड्या फ्लॅट फोडलो. फ्लॅटाची दोन कुलपां फोडून चोर भितर सरले. सुमार 21 लाखांचे भांगर फारायले. घडणूक सुमार 11:30 वरांचेर. बिल्डिंगे चडशे कोण रावनात. पण टेंटे सगळे तेगे सिस्टम घेऊन गेले, पैसे घेऊन गेले, पैसे 15 राहिले आणि भांगर जवळ जवळ 30 लाखातून भांगर गेले. कसे भीतर आले? कसे भीतर म्हटलं ते किती जाता ते खंयच्यान ते वूर चालले. कित्याक तो बंगला पण त्या बंगल्याचे क्लिक मेळ्ळा आमकां, फोटो मेळ्ळा, फुटेज व्हिडिओ मेळ्ळा. त्यांना ते तेंगे फक्त वाट मेळ्ळा, तेंगे तोंड काळ दिसना. ते वयर गेल्या आणि मागीर 10 लोक मोडला आणि 2 लोक आशिल्ले, 2 लोक मोडून ते दुसरं सरोवन त्याने मागीर किती आहे भांगर बी आहे पण सगळे काढला आणि डुप्लिकेट भांगर आहात त्याने दोवला आणि ओरिजिनल भांगर सगळे आहात ते घेऊन गेले. बिल्डिंग आणि कोण रावना तर बिल्डिंगे किती जाता ती आर्ट एका हे आयुर्वेदीक कॉलेजीची भुरगी रावता आणि म्हणल्या हांव हे बिल्डिंगेचो फक्त एकटो ओनर, बाकी हे सगळे ते रेंटाक दिले. पण ती किती जाता ती आमच्या ऑपोजीट आहात फ्लॅट आहात तो ती दोघां घेवप आयला हे वयता कामां वयता, एकटो गव्हर्मेंट रोड आणि एकटो हांगा शिरोडा हितून हायर सेकंडरी काम करतात. अनुपावसात कारवार हुबळी हायवे वयल्या 5 सुवातींचेर पालसाणां कोसळपाचो धोको. जिओलॉजिकल सर्वे रिपोर्ट सांगता. पोरू बेळगांव कारवार हायवे वयल्या जॉयडा 80 घाटांत दोंगर कोसळून रस्तो काबार जाल्लो. सरकारान थंय कांयच केल्लें ना, अनूय तशेंच जावंक शकता म्हूण काळी ब्रिगेड संघटनेक भंय. हुबळी कारवार हायवेर अरे बैल घाटांतूय पालसाणां कोसळपाचो भंय. प्रमोद फोंडेचो कारवार सावन खासा रिपोर्ट. गेल्या वर्सा पावसान जे डॅमेज झाले म्हणजे जे 80 कारवार आणि जोयडा तालुक्यामधला जो रस्तो असा 80 घाटाचो, तो रस्तो पावसान पूर्ण कोसळून गेल्लो. आणि गोवा आणि जे आमचे संपर्क असा चढ अशी भुरगी हांची गोव्यान असता आणि सगळ्या कामाक आम्ही कारवार जे आमचे जिल्हा केंद्र असा तेजेर आम्ही डिपेंड असा. आणि जो मधलो रस्तो असा तोच कोसळलेले आणि लोकांना बरोच त्रास झाला लोकांनी आणि बरेचसे म्हणजे रस्तोच ना झालो, संपर्कच ना झालो. तर त्यावेळेक जिल्हा जे आमचे हे असा ॲडमिनिस्ट्रेशन त्यांनी काहीच करू ना, तर लोकांची आणि आमची जी संघटना असा आम्ही सगळ्यांनी मिळून तो रस्तो कम्प्लीट केला आणि लोकांक भोवपाक एक रस्तो झालो आणि ह्या वर्साय तसेच जावपाचो चान्स असा. तरी गेल्या वर्सान आता जो टायम असा त्या टायमात डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन अजूनही तसं प्रयत्न करू ना की तो रस्तो करपाचो. ह्या वर्षा जर तो रस्तो कोसळत तर आणि लोकांक संपर्क हे जातलो, त्याचे कट जातलो. जिकल सर्वे ऑफ इंडियान कारवार जिल्हा प्रशासनाक एक अहवाल दिलो असा. ते अहवालात कारवार जिल्ह्यातल्या 5 ठिकाणी यंदा पावसात मोठ्या प्रमाणात भूस्खलन जावचे असा असे लिहिला. यात बेळगाव कारवार महामार्गाल्यो जो जोडा तालुक्यातलो जो 80 घाट असा त्या 80 घाटात मोठ्या प्रमाणात भूस्खलन जाऊ शकता. तसेच हुबळी येल्लापूर आणि कारवार असो जो मार्ग गोव्याक जोडलो असा त्या मार्गाचेर येल्लापुरा लागी एरेबल्ले घाटात मोठ्या प्रमाणात भूस्खलन जाऊ शकता. तसेच सिद्धापूर शिरशी आणि येल्लापूरच्या 3 गावातही मोठ्या प्रमाणात भूस्खलन जाऊ शकता असे या अहवालात लिहिले असा. गेल्या 2 वर्षापासून मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसान या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले. तेजो अभ्यास जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियान केल्लो, तेजो अहवाल डिस्ट्रिक्ट कलेक्टराक तेंच्यांनी दिल्लो असा. तेज्यात असे म्हटले असा. आयटी मळावयले तज्ञ आणि गुंतवणूकदारांकडेन आयटी मंत्र्यान खासा बसका घेतली. आयटी मळार गुंतवणूक हाडपाविषयी चर्चा केली. कशे तरेन साधन सुविधा उभ्यो करप, धोरण कशें आसचें हाचेर चर्चा जाल्या. आयटी इन्वेस्टमेंट आयल्यार रोजगार संदी तयार जातल्यो, मात ते खातीर उद्योजकांच्यो गरजो पुराय जावंक जाय म्हूण रोहन बसके उपरांत प्रुडंटा कडेन उलयलो.
IT मिनिस्टर रोहन खवटे हांच्यानी आयज IT तिथे एक्सपर्ट आशिले थंय इन्वेस्टर गोयचे इन्वेस्टर तांच्या वांगडा एक IT मिटींग घेतली. IT संबंधी तांणी सगळो रिव्ह्यू घेतलो. सो तांचो एक प्लॅन आसा की फुडल्या 8-10 दिसां भितर गोंयान एक इव्हेंट करपाचो की जेणे करून जे IT कशी इन्वेस्टमेंट करूं येता, IT मध्ये कितें डेव्हलपमेंट करूं येता ताच्या बद्दल तांणी चर्चा केलेली आसा. रिव्ह्यू ऑफ द होल थिंग वी नीड अ नेटवर्किंग थिंग हॅपनिंग जे आम्ही फाटी केल्ले लास्ट 40 days वी हॅव रिव्ह्यूड द होल सिस्टम खंय चेंजीस जाय कितें जाय कितें करपाक जाय इन्फ्रास्ट्रक्चर कनेक्टिविटी आतां बेजिकली फ्रॉम द पॉलिसी पॉयंट ऑफ व्यू वेर द IT पॉलिसी आनी स्टार्टअप पॉलिसी हांच्या खातीर रिवायव करपाक बस तयार जो जावपाक जाय दॅट पीपल आर देर डिसबर्समेंट्स हॅव टू हॅपन सर्टिफिकेशन हॅव टू हॅपन इव्हेंट्स हॅव टू हॅपन वी हॅव टू अनाउन्स अवर प्लॅन्स अँड वी नीड टू एन्श्युअर दॅट वी स्टार्ट लुकिंग एट एम्प्लॉयबिलिटी इन द राईट सेन्स. ताच्या खातीर वी हॅड कॉल्ड एक्सपर्ट्स फ्रॉम द इंडस्ट्री, वी हॅड कॉल्ड इंडस्ट्रियलिस्ट, वी हॅड कॉल्ड अकॅडमिया अँड गव्हर्मेंट वॉज देर. सो वी वे हॅव चॅनलाइज अ लॉट ऑफ ब्रेनस्टॉर्मिंग सेशन on how things need to move ahead, what are the expectations of the industry, how we can correlate. Ek vaten amka skill manpower jay padta, pun dusra vaten there are challenges ki aaj samad industry itli ala skill manpower amka asa kay na ki that already the manpower is being taken up by the companies which are there. So how do we handle this infrastructure tayar karta asana, what are our priorities? So we have done a basic session today. आफ्टर रिव्ह्यूइंग द होल डिपार्टमेंट्स आणि किती आमचं प्लॅन किती असा, आमचं विजन किती असा, तो पुढे कॅरी आउट करपाक हांका घेऊन करचे पडटले. कित्याक दिस इज हाऊ वी डू न्यू कन्सेप्ट वी नीड टू ब्रिंग इन, वी नीड टू बी वन ऑफ अ काइंड, वी नीड टू ब्रिंग द बेस्ट प्रॅक्टिसीस ऑफ अदर स्टेट्स इफ रिक्वायर्ड. येस फ्रॉम हे सगळं तयार करतले जाल्यार इट कॅनॉट बी गव्हर्नमेंट डुईंग अलोन अँड आय हॅव बीन ऑन रिकॉर्ड सेईंग गव्हर्नमेंट कॅन बी अ फॅसिलिटेटर. सो ताच्या खातीर को वर्किंग स्पेस कित्याक कमी पडटात पडटात जाल्यार सगळे सोल्डर जाल्यार कितें करपाक जाय, वॉट शूड वॉट आर एक्सपेक्टेशन्स फ्रॉम द गव्हर्नमेंट, what we should do. Yeah, we have had some lot of issues which have been discussed today. We will ensure that things are getting sorted one by one. End of the day kasle older company yo jala employment to jata ani revenue jata and IT samaj contributor jatla economy jala we need to we have a work to do and I'm sure we will meet up the challenges which are coming with this. Okay, thank you. Brenda, senior reporter Mahesh Hadi and Swapnil Dare. Gheuya ek barik so break parat meluya. चक्रीवादळासारखे अरिष्ट केन्ना येत ते नेम ना, वेळ प्रसंगाक तयारी जाय. वादळाचो अदमास 72 वरां आधीच कळलो तरी अरिष्टकालीन परिस्थिती हाताळपी सरकारी यंत्रणा कशें सहकार्य करचें ताचो खंय अभ्यास जाय. आमदार वेंझीन, कोस्ट गार्ड, पोलीस असे अरिष्ट व्यवस्थापन एजन्सी घेऊन बाणावले आणि कोलवा सायक्लोन मॉक ड्रील केले. द होल आयडिया ऑफ दिस एक्सरसाइज टू इम्प्रूव्ह, आम सांगलेले की आम्ही बेनावलीनसून कोलवाक वतले, कोलवासून कावेलोसीक वतले. मे बी वी मे नॉट एबल टू डू इन दीस सिजन इन कावेलोसीन, वी वील डू इट प्रॉबली फॉर द नेक्स्ट. बट बेस्ड ऑन दीस टू एक्सरसाइजीस द होल ऑफ गोवा वील गेट अ फील ऑफ हाऊ टू कंडक्ट अ डिझास्टर मॅनेजमेंट एक्सरसाइज. बेजिकली डिझास्टरान कितें जाता, आमी डिझास्टर सांगून येना, आमकां सडनली जाता, पूण त्या हितूंतल्यान ओवरकम करपा खातीर, फॉर एग्जाम्पल आतां हे जे सायक्लोन जे आसा त्या हितून पीपल शूड नॉट गेट पॅनिक वेन सच सिच्युएशन कम्स. आतां आमकां बरें जालें टीम वर्क अशें, सडनली आमी ऑलरेडी बिचार आसता, फर्स्ट प्रिपेर दृश्टी आसता, पूण आतां आमकां कळ्ळें की सडनली कोणाक कॉल करपाचें, कितें करपाची, टीम रेडी ते जाला आसा आनी ते आमकां हेल्पाक बऱ्या पडटलें. आयज अशें दिसलें म्हाका की आमच्या डिपार्टमेंटाक आनी ताकद मेळ्ळ्या भशेन, कित्याक बाकीचे नेव्ही आसले, कोस्ट गार्ड आसले, बाकी फिशरीज आसले, सगळे डिपार्टमेंट आसले, दृश्टी आसले, म्हणून आमकां आनीक ताकद कशी मेळ्ळी की आनीक काम करपाची इच्छा कशी जाली. म्हाका 70 वर्स जाली वो आमगे वार्ड आसलो आनी आमगे इक्विपमेंट आहाय, आमगे जायत्यो पाती आहाय, रांपोणी आहाय, हायर सुकयताय आनी आमकां केदना कितें एक हे सायक्लोन जाले जाल्यार आमकां खंय धांवपाचें आसना, आमकां एक बरो घरा जसो कोई बंदा अगर डूब रहा है या फिर डिजास्टर में तो हम उसको रेस्क्यू करते हैं और कोई लॉस्ट हो गया तो उसको फाइंड करते हैं. उसके लिए हमारी पूरी टीम आती है, जैसे रिक्वायरमेंट होता है पांच की टीम होती है, उसमें बंदे होते हैं, जेमनी होती है, सेट होते हैं हमारे. एक DMC सेल कलेक्टर स्थापना के लिए सर कॉन्टैक्ट नंबर व्हाटएवर आपकी मेडिकल सगळे डिटेल्स तुमचे DMC कडे असतात. सो जेव्हा तर अलर्टनेस जाता त्यांना सगळ्यांक सो त्यांना सरकारा कॉल येतले, आमचे एम्बुलन्स, आमचे स्टाफ, आम्ही ते सगळेच रेडी दौडले असतात. ऍड अपॉन विच आर द इमर्जन्सी पेशंट्स, विच आर द वन्स दॅट रिक्वायर इमिडिएट इफेक्ट. सो इफ इन केस देर इज समथिंग टू बी डन इमिडिएटली लाईक CPR, वील हॅव अ टीम हिअर
and if in case some people can be taken back to the hospital, we'll make sure that we rescue it back in the hospital. पावसात पंचायत वेचणुको शक्य ना. 3 महिन्या उपरांत पावस सोपतकीच घेवच्यो. पंचायतींचेर सध्या प्रशासक. ओबीसी आयोगान आरक्षणाचेर काम सुरू करून ट्रिपल टेस्ट घेवची. रिपोर्ट वेचणूक आयोगाक दिवचो. सगळ्या सुचोवण्यांची फायल वेचणूक आयोगा कडेन धाडल्या. वेचणूक आयोगान कितें तें थारावचें म्हूण मुख्यमंत्री उलयला. पंचायत निवडणुकेचेर सरकारान एक ॲडमिनिस्ट्रेटर अपॉइंट करपाचें ठरयलां. पावस असल्या कारणान आमी 3 महिन्या निवडणुका पावस जाल्या उपरांत घेवच्यो आनी ट्रिपल टेस्ट करपा खातीर कमिशनर ताजेर वर्कींग करचें आनी ट्रिपल टेस्ट घेवची आनी रिपोर्ट सबमीट करचे. ही सगळीं रिकमेंडेशन्स घालून फायल इलेक्शन कमिशना कडेन धाडल्या. सो इलेक्शन कमिशनान हा पयली हो निर्णय घेवपाचो. मायनिंग पिट्स टाकूंक कंपन्यो तयार झाल्या काय म्हणून विचारल्यात मात मुख्यमंत्री वग्गी. प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर महेश गाडी. मुरगाव पालिकेन डॉक्युमेंटांचे डिजिटायझेशन सुरू केला. जीएलाक कॉन्त्रात दिला म्हणून नगराध्यक्ष दामोदर कासकारान मिडियाक सांगले. डॉक्युमेंट सोदपाक खंय वेळ लागता म्हणून डिजिटायज करतात. पालिका बिल्डिंगेचे खंय रिपेअर चल्ला लोकांक मातसो त्रास जातलो. मात बिल्डींग जातकूच खंय ती गोंयची नंबर वन पालिका इमारत आसतली. हे पावसान जावपाचें ना. एटलीस्ट अनदर 6 मंथ तरी ताका जाय कम्प्लिशन. पूण टेम्पररी इनकन्विन्स फुडें तुका बरी बिल्डींग मेळटली अशें दिसता तुका? शुअर, हे बिल्डींग कम्प्लीट जाल्या उपरांत वन ऑफ द बेस्ट म्युनिसिपलिटी बिल्डींग जातली आमची. सद्याक कावंटर बी खंय शिफ्ट केल्ले आसा? सद्याक कावंटर आमचे जे पयली ते एक्साइज डिपार्टमेंट आसले तेतून शिफ्ट केल्ले आसा. पेमेंट आसा हे कावंटर बी? दामू बाबा, आनी एक आयकूंक येता की हांगा डिजिटलायजेशन ऑफ रिकॉर्ड तुमी चालू केला. आमी 29 तारखेक जी मिटींग घेतलेली, कौन्सिलाची ऑर्डिनरी मिटींग घेतलेली, तेतून आमी डिसायड केल्ले की जे आमचे फायली आमकां जाय तेन्ना मेळना, तेका लागून आमी एक डिसिजन घेतलेले की डिजिटायजेशन करपाचें. त्या प्रमाणे आमी हे काम डिजिटायजेशन करपाच्या हातीन घेतलेले आहा. खंयची एजन्सी अपॉइंट केल्ली आसा? ती जीएल गोवा इलेक्ट्रिक्स लिमिटेड. ओके. आनी सद्याक कितले म्हणसर जाले डॉक्युमेंटेशन रेडी जाला? कितले? ताका एक टार्गेट दिला, त्या प्रमाणे ते काम चलतले. कितले म्हयने बी लागतले कितें अंदाज बी कितें आसा? तें हांव सांगूंक शकना. म्हटल्यार आमी जो प्रोसेस हातीन घेतला तो कम्प्लीट करतले. क्रूज टुरिझम आज सावन सोंपलो. कॉड्रेला एम्प्रेसच्या निमण्या कॉलाक बरो रिस्पॉन्स मेळ्ळो म्हूण जीएमए बक्षीचो सिनियर मॅनेजर गोविंद पेर्नुलकार सांगता. ह्या सिजनाक खंय क्रुजान 42,000 पॅसेंजरांक गोंयांत हाडल्यात. 19 कॉल केल्यात. मान्सुनांत ही क्रूज भारताचे पुर्वेचे दर्यादेगेक आसतली. ही इम्प्रेस, ही कोस्टल शिप पॅसेंजर वेसल जी अराउंड सप्टेंबरांत सुरू जाल्ली, आयज तिचो ह्या सिजनांतलो लास्ट कॉल. आनी आयज अबावट 1,850 सुमार पॅसेंजर येयल्ले. अराउंड 1,100 जॉयन जाले आनी 900 सुमार, सॉरी 1,000 देंवले पॅसेंजर. आनी हे एका सिजनाक तेंचो बरोच रिस्पॉन्स मेळ्ळो ऑल ओवर इंडियाच्या पॅसेंजरांचो. अराउंड 42,000 कितें तरी आमी पॅसेंजर टोटल हँडल केले ड्युरींग दीस सिजन. आनी सगळ्यांचो अनुभव बरो आसलो. हांगा आमचे टॅक्सीवाले भाव आनी तशेंच गोंयान जे बारीक बारीक धंदे कितें आसले तेंकांय चलना मेळ्ळी. ह्या एक कोस्टल शिपिंगान एक सगळ्या जगाकूय संदेश दिलो की गोंय इंडियेन ही ऑल ओवर इंडिया जी चालू आहा कोस्टल शिपींग तेतून एक इंडियन सगळ्यांक संदेश दिलो की हांगा आमचे जे क्रूज शिपींग आसा ते बरे भशेन चलता. आनी ह्या हो जो संदेश गेल्लो आहा, ही जी मॅसेज वर्ल्ड क्रुजाक गेल्ली आसा, त्या प्रमाणे म्हाका दिसता की एक ब्रायट फ्युचर आसा. फुडें आमकां इंटरनॅशनल क्रुजींग जें जातलें ताका ब्रायट फ्युचर आहा. तें हे पॅसेंजर इंटरनॅशनल शिप्स वाडपाची शक्यता आसा. आनी हो जो अनुभव आसा तो सगळ्या पॅसेंजरांनी बरे तरेन सगळे कडेन डिस्ट्रिब्यूट केल्लो आसा. आनी खरेंच बरें दिसता की गोंयांतल्यान जे सगळे कॉल जाले, आतां पर्यंत 26 कॉल जाले ह्या सिजनाक ह्या इम्प्रेस बोटीचे, आनी सगळे स्मूथली गेले. सगळ्यांचो अनुभव बरो आसलो.
आणि खंयच कितें ॲडवर्स असं कांयच जावंक ना आणि सगळे जण हॅपी जाऊन हंगाच्यान गेल्ले आसा. आणि कोर्डिलिया पोर्ट सगळे जण हॅपी आहात. पोर्टाचं सगळे चेअरमॅना पासून डेप्युटी चेअरमॅन TM हार्बर मास्टर DC मागीर डेप्युटी TM हे सगळ्यांनी ATM बी सगळ्यांनी आमकां हॅल्प केलो. क्रूज वर्टिकलान हॅल्प केलो. इमिग्रेशन पोर्ट हेल्थ ऑफिसर पुलीस सगळ्यांनी आमकां हॅल्प केलो. वास्कोच्या कुडण मिडिया खातीर विक्रम नायक. श्री कृष्णा चेट्टी ग्रुप ऑफ ज्वेलर्सचे भांगराचे वस्तीचे एक्झिबिशन मडगांवां सुरू. एक्झिबिशनात गोल्ड डायमंड सिल्वर ज्वेलरी दवरल्या. 4 दीस पणजे झाल्या एक्झिबिशनाक बरो रिस्पॉन्स मेळ्ळो. आज मडगांवां प्रदर्शनाचो निमणो दीस. कृष्णा चेट्टी ग्रुप ऑफ ज्वेलर्स 150-year-old ज्वेलरी कंपनी. वी हैव 5 मैग्निफिशेंट शोरूम इन बेंगलुरु. वी आर हेयर इन गोवा. वी आर डूइंग अ ज्वेलरी एग्जीबिशन फॉर 6 डेज. वी हैव सक्सेसफुली कंप्लीटेड अवर ज्वेलरी एग्जीबिशन इन पंजिम फॉर 4 डेज. फ्रॉम टुडे एंड टुमारो वी आर इन मारगांव 25th May एंड 26th May एट होटल नैनुटेल. आवर ज्वेलरी एग्जीबिशन इज गोइंग ऑन. We have got fine collection of jewelry. We are also offering a very good promotion. We are giving gold at 1869 per gram, diamond at 1869 per carat, and silver at 18.69 per gram for total 10% of the weight. We request people of Margao to please come see our exhibition and make use of this wonderful promotion. ही आशिल्ली मिडडे अपडेट. परत रोखडेच मेळया. प्रुडंटाक फॉलो करात वेबसायट, ट्विटर, फेसबूक, टाटा स्काय ॲप, JioTV ॲपार. बी प्रुडंट, बी सेफ, कीप वॉचिंग प्रुडंट.